आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जैन समाजाच्या प्रचार व प्रसारामध्ये सीमा भागातील मुनीजनांचं मोलाचं योगदान. माजी खासदार कल्लापना आवाडे कारतगा येथे चातुर्मास सोहळ्यास भेट. जैन समाज हा शेतीप्रधान व स्वाभिमानी आहे. जैन समाजात चांगले आचार विचार आणि संस्काराला खूप महत्व आहे. साधू मुनींच्या सहवासामुळे हा या भागाचं नंदनवन झालं आहे. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमा भागात अनेक मुनीजन होऊन गेले. मुनींनी जैन समाजाचा प्रचार आणि प्रसारामध्ये मोलाची भूमिका बजावली असल्याचं प्रतिपादन जवार साखर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार कल्लापना आवाडे यांनी व्यक्त केलं. कारतगा तालुका निपाणी येथील जैन वस्ती सभागृहात परमपूज्य 108 प्रसंग सागर महाराज यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या चातुर्मास भेटी प्रसंगी श्री आवाडे बोलत होते. प्रारंभी DS बलवान यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं. यानंतर जैन समाज ट्रस्टीच्या वतीनं कल्लापना आवाडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास ट्रस्टीचे अध्यक्ष महावीर पाटील, जवाहर साखर कारखान्याचे संचालक बाबासो नोरजे, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष भरत भागाजे, मल्लू भागाजे, महावीर महाजन, पोपा नोरजे, संजू निगवे, चंद्रकांत हुद्दार, आप्पासो वनवाडे, दत्ता खोत, शरद आकुर्डे, राजू खिचडे, आप्पासो मानगावे यांच्यासह जैन समाज बांधव श्रावक श्राविका व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राजू खिचडे यांनी मानले. महानकारी न्यूज साठी कारतगाहून तानाजी बिरनाळे. चातुर्मासाच्या निमित्तान जैन समाजाने अनेक मुलींना आग्रह करून त्या ठिकाणी नागर करून आपापल्या गावामध्ये यावं आणि समाजाला मार्गदर्शन करावं, आशीर्वाद द्यावं अशा पद्धतीने इच्छा असते आणि त्याला अडचण महाराजांचं वास्तव्य या ठिकाणी झाले आहे. माझा आणि बाळासाहेब नवजनचं आणि राष्ट्रीय ट्रस्टी मंडळी ते यावं, महाराजांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावे अशी इच्छा होती. गेले 2-3 दिवस हा सुद्धा पाऊस वगैरे असल्यामुळं आज उद्या असं करत योगावर आज मी मुद्दाम न चुकवता आलो. आज जायचंच गेले घेऊन या ठिकाणी आलो आणि योगासाठी महाराज गावातून मंदिरातून या ठिकाणी प्रशस्त या सभागृहामध्ये या ठिकाणी आगमन होत असताना मला त्याचं दर्शन मिळण्याची संधी या ठिकाणी मिळाली. जैन समाज शेती प्रधान आहे, शेतीवरती अवलंबून आहे, स्वाभिमानी आहे, कोणावरती अवलंबून शेती घरामध्ये तुमची जनावर बाकीचा टोकाळा हे सांगून आणि महाराजांना जे म्हणत होतो की आपल्या जैन समाजाची परंपरा आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम या सीमा भागातल्या सर्व मुनीजनांनी केले. परमपूज्य आचार्य शांतीसागर महाराजजी ज्यांना आम्ही प्रथम आचार्य म्हणतो ते या भागातले, विद्यासागर महाराजजी या भागातले, विद्यानंद महाराजजी या भागातले, बहुबली महाराजजी या भागातले, देशभूषण महाराजजी या भागातले, हे सगळे मुनी जर बघितले तर आपले या भागातले दक्षिणेतले दिल्लीपर्यंत जाऊन किंवा उत्तरेमध्ये जाऊन आपला जैन समाजाचा प्रसार केला